अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। राष्ट्रवादी महिला प्रदेश सचिव वंदनाताई अशोक चौधरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ज्ञानदायिनी गुणगौरव समारंभाचे आयोजन केले होते। शेंदुर्णी एज्युकेशन कोऑप सोसायटी लिमिटेड शेंदुर्णी संचलित आचार्य गजाननराव रघुनाथराव गरुड माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शेंदुर्णी या ठिकाणी हा समारंभ संपन्न झाला असून यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संस्थेतील महिला शिक्षकांना पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले। या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून संस्थेचे चेअरमन संजय गरुड, संस्थेचे सचिव सतीश काशीत यांची उपस्थिती लाभली तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला सचिव वंदनाताई चौधरी, जिल्हा परिषद सदस्या सरोजिनीताई गरुड, संस्थेच्या महिला संचालिका उज्ज्वलाताई काशीत, शेंदुर्णी नगरपंचायतच्या नगरसेविका चंद्रभागा धनगर, रुशाली गुजर, मोसिना तडवी, सर्व प्राथमिक माध्यमिक व महाविद्यालयीन महिला शिक्षिका व प्राध्यापिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थिनी या कार्यक्रमाला उपस्थित होत्या। असं म्हटलं जातं की दिव्यान वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे तुळती, अशा आपल्या ह्या तिघ व्यक्तींच्या ज्या प्रतिमाही समोर दिसलेल्या आहे ते सर्व सन्माननीय अतिथी आणि आपली जी दि शेंद्रोडी एज्युकेशन कॉपरेटिव्ह सोसायटी आहे ही त्याग समर्पणातून उभी राहिलेली आहे। जगदंबेचे उपासक असलेले आपले बापू साहेब सर नेहमी स्त्री शक्तीचा सन्मान करणारे होते आणि त्याच धर्तीवर काम करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व माननीय खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त महिला शिक्षकांचा सत्कार समारंभ आपल्या दि शेंद्रोणी एज्युकेशन कॉपरेटिव्ह सोसायटीच्या आचार्य गजाननराव रघुनाथराव गरुड माध्यमिक विद्यालयाच्या ह्या हॉलमध्ये संपन्न होत आहे आणि सर्व शिक्षकांना भगिनींना सन्मानित करण्यात आलेले। गेल्या 4-5 दिवसापासून माझं नियोजन चाललं होतं। मला सांगायला विशेष आनंद वाटतोय की राष्ट्रवादी पक्ष हा जो पवार साहेबांचा एक विचारधारा आहे जी आपल्या महिलांना सशक्तीकरण सबलीकरण हा एक नारा आहे। महिला शिक्षिकांचं सन्मान करणं हे आम्ही आमचं आद्य कर्तव्य समजतो कारण आपल्यामुळेच ही नवीन पिढी जन्मालाही येते आणि तिचं पालन पोषण करून तुम्ही जी त्यांना भरारी घेण्यासाठी जे शाळेतून तुम्ही मार्गदर्शन करतात त्या महिला शिक्षिकांचा सन्मान करणं आमच्या आदरणीय पवार साहेबांच्या निमित्तानं हा आमच्या हातून जो तुमचा सन्मान झाला हे आमचं आम्ही भाग्यच समजतो कारण पवार साहेबांनी आपल्या महिलांना 50% आरक्षण दिलं त्या आरक्षणाचा भाग म्हणूनच आज मी तुमच्या समोर उभी आहे। खर तर आधी मी सुद्धा एक गृहिणीच होते पण काय माहिती त्यांना माझ्यामध्ये काही गुण दिसले असतील अचानक मला जे पद मिळालं त्या निमित्ताने मला एक समाजसेवा करण्याचा आनंद होतोय। खर तर पवार साहेबांचं एक धोरण आहे ते महिलांना नेहमी सांगत असतात की तुम्ही राजकारणासोबत समाजकारण हे करा 80% समाजकारण आणि 20% राजकारण त्या धर्तीवरच आम्ही राष्ट्रवादीचे सगळे दादा असतील किंवा जेही आमची राष्ट्रवादीची टीम आहे ते काम करत असतो आणि विशेष सांगायला आनंद वाटतोय की पवार साहेबांच्यामुळेच आपण ह्या पदावर आहात। आपल्याला सगळ्यांना माहितच आहे आदरणीय रुपालीताई असतील, आदरणीय प्रदेश अध्यक्ष रुपालीताई साखळकर, सुप्रियाताईंना तर आपण सगळेजण ओळखतात, आदरणीय पवार साहेबांना ही एकूण एक मुलगी पण त्यांनी मुलाचं कधी हव्याच केलं नाही। एक मुलगी असली तरी 1 लाखाच्या बरोबर असते। आज त्याच सुप्रियाताईंनी गावोगावी खेड्यापाड्यात तळागाळापर्यंत बचत गटाचं माध्यम असेल किंवा कुठल्याही क्षेत्रात असेल त्या अगदी अव्वल नंबरने काम करतात। संसदेमध्ये सगळ्यात जास्त प्रश्न मांडणाऱ्या एकमेव खासदार म्हणून त्यांची ख्याती आहे। मला एकच सांगायचंय तुम्हाला सगळ्यांना की ज्या पवार साहेबांनी आपल्या महिलांना आई वडिलांच्या इस्टेटीमध्ये वारस हक्क मिळावा म्हणून हे सुद्धा पवार साहेबांचंच कर्तव्य आहे।
खूप मोठं काम करते आपल्या महिलांसाठी करतायत. त्यांच्यासारखं काम कोणीच नाहीये, नुसतं महिलांवरच नाही तर तरुणांना नोकरी देण्याचं काम असेल, बेरोजगारीची समस्या असेल, औद्योगिकरण असेल, कुठल्याच क्षेत्रात शेतकऱ्यांच्या समस्या असतील. शेतकऱ्यांचे तर जाणते राजे, जाणते नेते म्हणून पवारसाहेबांची ख्याती आहे. अशा आमच्या या महान नेत्याला वाढदिवसाची आपल्याकडून छोटीशी काहीतरी गिफ्ट असावं म्हणून प्रत्येक तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी, पवारसाहेबांचे विचार पोहोचवण्यासाठी आम्हाला प्रदर्शन हा कार्यक्रम देण्यात आला होता. त्याच्यात म्हटलं शिक्षिकांचा सन्मान करायचा तर आपली संस्था आहेच. मला विशेष आनंद वाटतोय तुमचा सगळ्यांचा सत्कार झाला. नारी शक्ती खूप महान आहे. आपण जी पिढी घडवतोय ती समाजामध्ये खूप मोठं काम करताय तुम्ही. इतर नोकरीवाल्या महिला असतात पण तुमचं विशेष कौतुक केलं पाहिजे की घरदार सांभाळून सगळं संसाराचा गाढा ओढता ओढता, नातेवाईक असतील सगळं ओढताण करून तुम्ही ज्या या पद्धतीत सगळ्यांना शिकवतात ते खूप मोठं कार्य आहे. आणि विद्यार्थ्यांतर्फे त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि त्यांना त्या कार्यकाळ त्यांच्या त्या कार्याला पुढं खूप प्रगती हो, त्यांचा पक्ष खूप मोठा हो हीच अपेक्षा. आणि तुमच्यातर्फे सगळ्यांना त्यांना एक शुभेच्छा देतो. धन्यवाद. महिला भगिनी शिक्षकेतर शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचं सन्मानपत्र देऊन गौरव करण्याचा आदेश दिला आणि वंदनाताईंनी आपली शाळाच्यासाठी निवडली, मी त्यांचं कौतुक करतो, अभिनंदन करतो, आभार मानतो. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या संस्थेचे कर्तव्यदक्ष सचिव आदरणीय ताजी साहेब, आदरणीय उज्जवताई, आदरणीय वंदनाताई, आदरणीय जिल्हा परिषद सदस्य, त्याचप्रमाणे आपल्या गावातील राष्ट्रवादीच्या नगरसेविका आदरणीय रुक्षलीताई गुजर गटनेत्या, आदरणीय मोहसिनाताई खाटिक, आदरणीय चंद्र वाघाताई धनगर या विद्यालयाचे मुख्याध्यापक आचार्य गजाननराव गुरु माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय उदार सर, आचार्य गजाननराव गुरुड प्राथमिक विद्यामंदिराच्या मुख्याध्यापिका गरुड मॅडम, त्याचप्रमाणे आप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गुरुड कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाच्या प्राध्यापिका आदरणीय भटकर मॅडम, सर्व स्टाफ विद्यार्थिनी या सर्वांचे मी स्वागत करतो. बापूबाबाचे पुतळ्याचं अनावरण आणि आपलं स्वर्णमहोत्सव ज्यावेळेस या मागच्या प्रांगणात केला त्यावेळी पवारसाहेब संसदेचे विरोधी पक्ष नेते होते आणि त्याआधी ते संरक्षण मंत्री होते. त्यांनी स्वतःच्या भाषणातून सांगितलं होतं की मी संरक्षण मंत्री असताना त्याआधी विमानाचे अपघात फार व्हायचे आणि मी संरक्षण मंत्री असताना निर्णय घेतला आणि महिला वर्गाला वैमानिक म्हणून नेमण्याची घोषणा केली आणि ती प्रत्यक्षात आणण्याचं काम त्यांच्या कार्यकाळात झालं आणि त्यावेळेपासून विमानांचे अपघात होण्याचं प्रमाण कमी झालं. यापासून त्यांनी उल्लेख करून त्यांच्या स्वतःच्या भाषणात सांगितलेलं होतं. काही ठिकाणी आम्ही सहज एकदा प्रश्न विचारला होता सभागृहामध्ये राष्ट्रवादीच्या मीटिंग मध्ये की साहेब आपण आरक्षण केलं तुमचं महिला भगिनी स्वागत करताय, आम्ही स्वागत करतोय. काही ग्रामपंचायतीमध्ये 17 बॉडी असते, काही ग्रामपंचायती नगरपालिका नगर परिषदा महानगरपालिका विषम संख्येमध्ये सदस्यांची बॉडी असते, मग अशा ठिकाणी 1% तरी पुरुषांना जास्त जाईल असत. तर पवारसाहेबांनी त्यावर मिश्किलपणे उत्तर दिलं होतं की असं काही होणार नाही, मी माझ्या काळातच CR काढला जिथे निम्मानिम्म रिझर्वेशन होऊन एक जागा शिल्लक राहील तिथे महिला किंवा पुरुष या दोघांपैकी कोणी उभं राहू शकेल इतकं मार्मिक उत्तर साहेबांनी तत्काळ त्यावेळी दिलेलं होतं. महिलांबद्दल आदर करणारा हा पक्ष, आमचा नेता, आमचे नेते, महिलांबद्दल असलेली सहानुभूती आणि येणाऱ्या पिढ्या घडवण्याचं काम या महिला शिक्षिका करत असतात. यथार्थ पुरुषाच्या मागे फार मोठा सिंहाचा मला वाटा असतो. हा शब्दाचा जो त्यांचं नाव मी घ्यायचं विसरलो, त्यांच्याही मागे वंदना त्यांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. आणि म्हणून स्त्री जर आपल्या जीवनातून मायनस झाली तर आपण शून्य होतो
हे पवार साहेबांनी त्यावेळी सांगितलं होतं स्त्रियांचं फार अन्यन्य साधारण महत्व आहे. त्यावेळेस राक्षसांचा काळ आला होता आणि सगळे देवदेवता थकले होते. त्यावेळेस महाकालींनी जन्म घेतला आणि त्या राक्षसांचा नाश केला. देवीचं रूप असलेल्या महिला यांना सबलीकरण करण्यासाठी महिला बालकल्याण आयोगाची स्थापना झाली. अनेक प्रकारचे उपक्रम महिलांसाठी राबवण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सातत्याने केलं. साहेबांनी त्या निमित्ताने त्यांना चालनाही दिली आणि साहेब नेहमीच महिलांचा उल्लेख करताना शाहू फुलेंची आंबेडकरांच्या विचारसरणीवर स्थापन झालेली या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ऊर्जा या तिघ नेत्यांच्या विचाराच्या माध्यमातून यांच्या विचारांचं संकलन करून हा पक्ष स्थापन झालेला आहे. सर्व धर्म समभाव आणि सर्व समावेशक आणि सर्व समान अशा पद्धतीने वागणुकीचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देत असतो. ज्या ज्या भगिनींना या ठिकाणी सन्मानपत्र मिळालं त्यांचं मी कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि भविष्यासाठी याही पुढे या पुढचा सत्कार पुढचं प्रशस्तीपत्र आपल्या साहेबांच्या हातून तुमच्या उपस्थितीत मिळावं अशी वंदनाताईंना मी विनंती करतो. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र. जय राष्ट्रवादी. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.